नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक गोष्ट, ससा व सिंह। एका जंगलात एक सिंह राहत होता, अतिशय क्रूर होता। रोज ठरल्याप्रमाणे एक प्राण्याची तो शिकार करायचा आणि त्या प्राण्याला खाऊन टाकायचा। एक दिवस एका कोल्ह्यावरती वेळ आली। कोल्हा खूप गयावया करू लागला, महाराज मला सोडून द्या, मला खाऊ नका, मला सोडून द्या। पण सिंहाने ऐकलं नाही, शेवटी त्याची शिकार त्याने केलीच। एक दिवस सशावरती वेळ आली। ससा मात्र हुशार होता, त्याने आधीच वेळ लावला। सिंह चिडून गेला। सिंह विचारू लागला, का रे कुठे गेला होतास, एवढा वेळ का लागला? तो म्हणाला, मला एक राजा भेटला। नाही, जंगलाचा राजा मी आहे, चल दुसरा कोण आहे दाखव मला। सिंह जाऊ लागला। ससा त्याला घेऊन एका तळ्याच्या काठी आला आणि म्हणाला, या पाण्यामध्ये तो सिंह राजा राहतो। नाही नाही, राजा मीच आहे, बघू तर दे। त्याने वाकून पाहिलं आणि काहीही विचार न करता त्या पाण्यामध्ये सिंहाने उडी मारली आणि त्यातच तो बुडून मरण पावला। सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला। सशाचं अतिशय कौतुक होऊ लागलं। जंगलामध्ये आनंद उत्सव साजरा होऊ लागला। सर्व प्राणी आनंदाने नाचू लागले। तर बालमित्रांनो, आवडली ना गोष्ट?